अफगाणांशी संघर्ष पुढील भाग. मराठे व मुघल यांच्यात झालेल्या करारानुसार छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने पेशवा नानासाहेब यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीचे रक्षण करण्यासाठी पाठविल्या. मराठ्यांची त्याकाळी एवढी दहशत होती की मराठे दिल्लीला येत आहेत हे समजताच बादशाह अब्दाली आपल्या मायदेशी म्हणजेच अफगाणिस्तानला परत गेला. मराठे मजल दरमजल करत म्हणजे वाटेत मुक्काम करत करत दिल्लीला येऊन पोहोचले. मराठ्यांच्या भीतीनेच अब्दाली गेला व त्याचे आपल्या राज्यावरील संकट टळले. म्हणून मुघल बादशाहने काबूल, कंदाहार, पेशावर व मुघलांच्या सुभ्यातील चौथाईचा हक्क मराठ्यांना दिला. हे सर्व सुभे पूर्वी मुघल साम्राज्याचा भाग होते, परंतु ते आता अब्दालीच्या साम्राज्यात म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये होते. हे सुभे मुघल बादशाहस परत मिळवून देऊन ते त्याच्या राज्यास जोडणे हे करारानुसार मराठ्यांचे कर्तव्य होते. तर अब्दालीला असे वाटत होते की कमीत कमी पंजाबपर्यंतचा मुघलांचा प्रदेश तरी आपण जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणावा. या परिस्थितीमुळे आज ना उद्या मराठे व अब्दाली यांच्यात संघर्ष होणे हे अटळ होते. त्याच कारणाने पेशवा नानासाहेब यांचा भाऊ रघुनाथ राव हे जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारतात अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहिमेवर गेले. मराठे दक्षिणेतून उत्तरेत आले होते कारण मराठ्यांना आपल्या देशाचे रक्षण महत्वाचे वाटत होते. तसेच परकीयांनी आपल्या देशात येऊन आपल्यावर राज्य करावे हे मराठ्यांना मान्य नव्हते. असा मोठा व सर्वांच्या हिताचा दृष्टिकोन मनात ठेवून मराठे उत्तरेत आले होते. परंतु मराठ्यांचा हा उदात्त हेतू उत्तरेतील इतर सत्ताधीशांच्या लक्षात आला नाही. यामुळे उत्तरेतील सत्ताधीश मराठ्यांना आपले स्पर्धक मानत होते. आपले वर्चस्व कमी होत आहे असे वाटून मराठ्यांना मदत न करता ते तटस्थ राहिले. अशा परिस्थितीत सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी मात्र पानिपतवरील युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. पूर्वीपासून आपण पाहिले की भारतीय समाज अनेक धर्म, जाती, पंथ यामध्ये विभागला आहे. असेच उत्तरेतील काही कट्टरपंथीय लोक मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहत होते. त्या लोकांनासुद्धा मराठ्यांचा व्यापक व सर्वांचा हित साधणारा दृष्टिकोन समजून घेता आला नाही. त्यांनी उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर आक्रमण करण्यासाठी आग्रह केला. त्यांना असे वाटत होते की अब्दाली मराठ्यांचा पराभव करेल आणि त्यांना दक्षिणेत म्हणजेच नर्मदा नदीच्या पलीकडे हुसकावून लावेल.